त्याच्या कर्तृत्व वाहतो. शेवटी प्रत्येक माणूस स्वतःच कर्तृत्व एका विशिष्ट वयापर्यंत गेल्यावर तो मोजत जातो की मी काय कमवलो आणि काय गमवलं. कमवलेली आयुष्यातली सर्व पुंजी स्वतःच्या मुलीसाठी खर्च करणारा दानशूर बाप मला या ठिकाणी गोलक सर दिसली. आमच्या भगिनी ज्यांनी वास्तविक पाहता माफ करा मला, कारण आजची परिस्थिती अशी आहे की घरात जर काही करायचं असलं तर घरातलीच माणसं जास्त विरोध करतात. पण वहिनी मी तुमचं विशेष आभार करीन, कारण एवढी मोठी रक्कम देण्यासाठी आमच्यासारख्या बापूला तुम्ही साथ दिली, खरंच तुमचं मनपूर्वक अभिनंदन. कारण आज परिस्थिती अशी आहे, घर घर मी रावण बैठा इत नाही राम कहा से लो, घराघरात रावण येत असं. त्यामुळं अशाही कठीण परिस्थितीमध्ये आयुष्याची पुंजी निर्माण केलेली बापूनी वन टाइम स्वतःच्या मुलीसाठी, खरंच बाळा तुझं मनपूर्वक अभिनंदन. अशी यशस्वी हो. वैद्यकीय सेवा करत असताना आपल्या पप्पांना साचवलेल्या प्रत्येक पै पैचा तो हिशोब डोक्यात ठेव. म्हणजे तो कमवण्याच्या दृष्टिकोनातून नाही, पण जे रंजले गांजलेले आहेत गरीब आहेत त्यांची तू सेवा कर. असो आम्ही मराठी विषयाचे माणसं बोलत गेलो म्हणजे फार होतो, परंतु आपला अधिक वेळ न घेता हे गुरुंना मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आम्हा सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा या नवीन वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद.